नमस्कार आयुष्यात नवीन नवीन विचार प्रेरणादायी गोष्टी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी प्रदीप कदम ऑफिशियल चॅनलला लगेच सबस्क्राइब करा वीडियोसना लाईक करा आणि अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चालण्याचं चा बळ अक्षरं शब्दाचं ईमान जगण्याचा पाया तुकोबराया ज्यांच्या विचारांचे घडे आचारांचे धडे आणि कर्तृत्वाचे पोवाडे आजही या मातीत गायले जात आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज इथल्या बहुजन समाजाला उन्नतीच्या शिखरावर पोचवण्यासाठी शिक्षण त्याचबरोबर योगदान देऊन आणि महत्त्वाचं कार्य करून ज्यांच्या माध्यमातून ही गंगा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचली ते महात्मा ज्योतिराव फुले समाजसंचितांच्या पार्श्वभूमीवर वंचितांचा विचार करून प्रेरणा देणारे राजर्षी शाहू महाराज त्याचबरोबर समतेच्या तीरावर ममतेचं मंदिर बांधून समाज न्यायाची प्रेरणा देणारे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची जन्मशताब्दी आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करतो आहे असे तर तमाशाला लोकनाट्याचा दर्जा देऊन इतिहास घडवणारे आपल्या साहित्यातून प्रबोधनातून शाहिरीतून डफाची थाप टाकून आपल्या बुलंद आवाजाने इथल्या माणसांची मनं पेटवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना यांच्या कार्याला अभिवादन करतो आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी या सोहळ्याच्या निमित्तानं या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी महापालिकेचे सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचावा हा विचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आणि लोकशाही भाऊ साठी जयंती समितीचा असला पाहिजे म्हणून अगदी कोरोनाचं संकट असताना सुद्धा मोठं योगदान दिलं त्या अण्णाभाऊचे विचार या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आधुनिक साधनांच्या माध्यमानं ही जयंती समिती करते आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त त्याचबरोबर महापौर सर्व सन्माननीय नेते सर्वांना मी प्रथमता धन्यवाद देतो तर कोणत्याही महापुरुषाचे विचार समजून घ्यायचे असेल तर जाती धर्माच्या डोळ्यावरचे चष्मे आपल्या बाजूला काढले पाहिजे आणि त्या महापुरुषाचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे तर महापुरुषांना आम्ही डोक्यावर घेतो महापुरुषांच्या स्थायी आम्ही डोकं टेकवतो पण महापुरुषांचे विचार आम्हाला डोक्यात घ्यायला हवे हा पहिला विचार या निमित्ताने आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे मला वाटत साठे खेळायचे पोहायचे झाडावर सरसर चढायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत दांडपट्टा चालवायचे विटा चालवायचे कुस्ती खेळायचे एक प्रगल्प माणूस आज एवढ्या गोष्टी करू शकत नाही याचा अर्थ अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये कोवळ्या वयात हे सगळं करत होते नाना क्रांतीसिंह नाना पाटलांच्या चळवळीत उभे राहिले फकीरांच्या तालमीत घडले आणि हे सगळं होत असताना समाजाची विदारक परिस्थिती त्यांनी पाहिली आहे म्हणून वाटेगावरून मुंबईचा प्रवास त्यांचा पाहिला तर चार महिने अण्वा आणि पायानं अण्णाभाऊ साठे चालत होते पाय अक्षरशः रक्तबंबाळ झाले असतील पण या प्रवासात त्यांना आलेल्या अडचणी आम्ही लक्षात घेतल्या की आमच्या जीवनामध्ये आम्हाला कोणत्याच समस्या नाही असं कधीतरी म्हणावं लागतं आणि त्यावेळेस अण्णाभाऊंचा प्रवास त्यांचे कष्ट त्यांचं सातत्य त्यांचं योगदान त्यांनी समाजासाठी दिलेला वेळ त्यांनी समाजासाठी केलेलं प्रबोधन हे आज किती महत्वाचं आहे हे आमच्या लक्षात येतं आणि म्हणून आम्हाला लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे कधीतरी धोळसपणे अभ्यासूपणे समजून घेण्याची गरज आहे त्या प्रवासामध्ये अण्णाभाऊ साठे आयुष्यातलं एक उदाहरण आहे एका शेतकऱ्याचा बैल जेव्हा बसला होता तेव्हा एका बैलावर तो शेतकरी गाडी चालू शकत नव्हता तेव्हा त्या बैलाला जोडीदार म्हणून बारा वर्षाचे अण्णाभाऊ साठे गाडी उडत होते मला वाटतं जगात असं कोणीही सोचलं नसेल असं कोणी पाहिलं नसेल असं कोणी केलं नसेल एवढं मोठं काम त्या वयात अण्णाभाऊ साठे करत होते एवढंच नाही तर श्रीमंतांची कुत्री सुद्धा त्यांनी सांभाळली रंगारी म्हणून काम केलं झाडू बांधले आणि मजूर म्हणून त्यांनी काम केलंय वाट्याला येईल ते काम त्यांनी केलंय मला वाटतं आपल्या आयुष्यात अनेक कामाले असतील पण जगाच्या इतिहासामध्ये जेवढी काही काम असतील ती सगळी कामं करणारे महापुरुष म्हणून लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचाच उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि मला वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे त्या